मागच्या पाठामध्ये वस्तू वापरून वजाबाकी कशी करायची हे आपण विद्यार्थ्यांना शिकवलं. आज आपण वाक्य समजून घेऊन वजाबाकी कशी करायची हे विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. विश्वंभर, इथे काही वाक्य लिहिले ते मी तुला सांगणार आहे आणि मग आपण त्याची वजाबाकी करणार. चालेल? इथे लिहिले, चला वजाबाकी शिकू. आकाशकडे 7 चॉकलेट होते. किती चॉकलेट होते? त्यातील 3 चॉकलेट त्याने खाल्ले. किती खाल्ले? आता आकाशकडे किती चॉकलेट राहिले? आता दिलेली माहिती आपण पहिल्यांदा बघूया याच्यामध्ये. आकाशकडे किती चॉकलेट होते? 7. मी इथे 7 म्हणते. त्यातील किती चॉकलेट खाल्ले आकाशने? 3. बरोबर. आणि आता त्यांनी विचारलंय की आता आकाशकडे किती चॉकलेट राहिले? किती चॉकलेट राहिले असेल? कसं गेलं होतं? 1, 2, 3, 4. बरोबर. आणि किती चॉकलेट राहिले? 4. मग इथे उत्तर लिहू मी. आता आपण जे केलं ना त्याला वजाबाकी म्हणतात. काय म्हणतात? वजाबाकी. आणि वजाबाकीचा हा चिन्ह हे बघ असं लिहितात. हे चिन्ह कशाच आहे? मात्र वाचणार कसं आपण? 7 वजा 3. 7 वजा 3. बरोबर. आणि जेव्हा उत्तर घ्यायचं असतं आपण तेव्हा हे चिन्ह वापरतो. या चिन्हाला काय म्हणतात? बरोबर. आता वाजवलं पूर्ण. 7 वजा 3 = 4. बरोबर. आता आपण चित्राचा आधार घेऊन वजाबाकी कशी करायची हे विद्यार्थ्याला शिकवलं. जोपर्यंत विद्यार्थ्याला चित्राचा आधार घेऊन वजाबाकी व्यवस्थित जमत नाही तोपर्यंत ही कृती करत राहा. यासाठी वहीचा पेनचा वापर करा. बघा विश्वभर, आता इथे दुसरं उदाहरण लिहिले ते मी तुला वाचून दाखवणार. आता इथे चित्र नाही तर उदाहरण व्यवस्थित आहे. चालेल? मी वाचते. टोपल्या 5 भाकरी होत्या. किती भाकरी होत्या? त्यातील 2 भाकरी श्रद्धाने खाल्ल्या. किती भाकरी खाल्ल्या? तर आता टोपल्यात किती भाकरी शिल्लक राहिल्या असा त्यांनी प्रश्न विचार. आपण दिलेली माहिती आधी घेऊन घेऊया. चालेल? 5. बरोबर. टोपल्यात किती भाकरी होत्या तुला लिहायचं? मी टोपल्यात किती भाकरी होत्या? 5. बरोबर. त्यातील किती भाकरी झाल्या श्रद्धाने? 2 भाकरी खाल्ल्या म्हणजे टोपल्याचे 2 भाकरी कमी झाल्या की नाही? मग इथे कुठलं चिन्ह वापरणार आपण? नाही, 5 वजा 2 करावं लागेल ना आपल्याला. कोणतं चिन्ह वापरायचं मग? हा, त्याला कोणतं चिन्ह म्हणतात? या चिन्हावर काय म्हणतात? वजा. काय म्हणतात? आता उदाहरण वाजलं. 5 वजा 2. हा, माझं उत्तर किती आहे? 4. बरं. टोपल्यात 5 भाकरी होत्या. त्याच्या 2 भाकरी श्रद्धाने खाल्ल्या. मग शिल्लक किती राहिल्या? 5. 3. बरोबर. मग उत्तर किती आलं? बरोबर. बरोबर. आता वाचून दाखव मला पूर्ण. 5 वजा 2 = 3. बरोबर. आता मला सांग टोपल्यात किती भाकरी होत्या? 5. त्यातल्या श्रद्धाने किती खाल्ल्या? 2. मग टोपल्यात किती शिल्लक राहिल्या? 3. बरोबर. आता खालचं उदाहरण वाचूया. आता माझ्याकडे 8 रुपये होते. किती रुपये होते? 8. त्यातील 4 रुपयांचे बिस्किट घेतले. किती रुपयांचे? 4. तर आता माझ्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? 4. कसे? सोडव बघ. इथे एकूण दिलेली माहिती, माझ्याकडे किती रुपये होते? माझ्याकडे किती रुपये होते? 8. त्यातील किती रुपयांची बिस्किट घेतली मी? 4. मग किती लिहायचे इथे? आता 8 रुपयामधनं 4 रुपयाची मी बिस्किट घेतली तर इथे कोणतं चिन्ह येईल? बघा, 8 रुपयातून 4 रुपये आपल्याला कमी करायचे. बरोबर. कोणतं चिन्ह येईल? वजा. आणि आता त्याचं उत्तर किती येईल बरं? बघा, 8 रुपये. 8 रुपयामधनं 4 रुपये मी खर्च केले म्हणजे
परत एकदा कर बरं. मी काय सांगते मी काय का, माझ्याकडे 8 रुपये होते. किती होते? 8 रुपये होते. त्यातील किती रुपये मी खर्च केले? 4 रुपये. मग 8 रुपयामधून 4 रुपये जर खर्च केले तर आपल्याला 8 रुपयामधून 4 रुपये कमी करायला लागतील. बघ बर, 8 रुपये घे बरं. 8 रुपये इथे रेषा, 8 रुपयांचा 8 रेषा मार. 8 रुपयांचा 8 रेषा मार. इथे मोजून मार. बरोबर. आता 8 रुपये म्हणजे ना, 8 रुपयाचे मी किती रुपयांचे बिस्किट खाल्ले? 4. मग आता एक एक करून 4 रुपये कमी कर. त्यातून अशी इथे जर कसं आपण चॉकलेट कमी केलं तसे इथे 4 काटे कमी कर. बरोबर. किती झाले शिल्लक? 4 रुपये. तर मग 8 वजा 4 माझ्याकडे किती पैसे शिल्लक राहिले? 4 आता 8 वजा 4 किती रुपये चिन्ह द्यायची? बरं. आता हे वाच बरं एकदा मी पूर्ण. 8 वजा 4 बरं. आता मला सांगा एकदा मी तुला जी माहिती विचारते. माझ्याकडे किती रुपये होते? इथे लिहिलं ना आपण, माझ्याकडे किती रुपये होते? 8. त्यातले किती रुपयाचे मी बिस्किट घेतले? 4. मग माझ्याकडे शिल्लक पैसे किती राहिले? 4. बरोबर. या प्रकारची उदाहरणं विद्यार्थ्यांना समजून घ्यायला थोडी जड जातात, तर या प्रकारच्या उदाहरणांचा भरपूर सराव विद्यार्थ्यांना द्या. जिथे विद्यार्थी अडतील तिथे नक्की मदत करा.